स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. आज आपण सगळे बनवू एक अतिशय सुंदर चायनीज स्टार्टर. आज बनवूया स्प्रिंग रोल, ज्यात आपण स्टफिंग करूया थोडं चिकन आणि भरपूर पौष्टिक भाज्यांची, जे आहे बाहेरून कुरकुरीत आणि आत आहे एक टेस्टी फिलिंग. हे तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि हे रेस्टॉरंट मध्ये बनवल्यासारखेच टेस्ट होतील. तर आपण पाहून घेऊया चिकन स्प्रिंग रोल साठी आपल्याला काय हवंय. यासाठी मी घेतलेले आहेत स्प्रिंग रोल शीट्स जे बाजारात मिळतात. मी घेतलेलं आहे थोडंसं चिकन, चिरलेला कोबी, उभं चिरलेलं गाजर, उभी चिरलेली ढोबळी मिरची, पातीच्या कांद्याचा पांढरा आणि हिरवा भाग, कॉर्नफ्लॉर, मीठ, सोया सॉस आणि मिरपूड. तर आपण चिकन स्प्रिंग रोल्सचं फिलिंग तयार करून घेऊया. यासाठी मी तेल गरम करून घेते आणि या तेलात मी एक एक करून सगळ्या भाज्या घालणार आहे. सर्वात आधी गाजर, नंतर ढोबळी मिरची, चिरलेला कोबी, चिकनचे पीसेस, मी घालते थोडंसं मीठ, थोडीशी मिरपूड, पांढरी मिरपूड आणि यात मी घालणार आहे थोडं सोया सॉस. आणि पातीचा कांदा. आणि मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि तुम्ही पाहताय हे किती सुंदर दिसतंय. या रंगीत भाज्या आणि चिकनमुळे आपला फिलिंग आता तयार आहे. माझ्याकडे आहेत ह्या छान स्प्रिंग रोलच्या शीट्स, ज्या मी इथे बोर्डवर ठेवणार आहे. मी थोडंसं फिलिंग घेणार आहे आणि हे या शीटच्या कडेवर ठेवणार आहे. आणि आता मी हे छान फोल्ड करणार आहे आणि मी वापरणार आहे थोडीशी कॉर्नफ्लॉर पेस्ट हे चिकटवण्यासाठी. आणि मी हे पुन्हा घट्ट फोल्ड करणार आहे आणि मी हे सील करणार आहे आणखी थोडी पेस्ट लावून. मी आता हे तेल छान गरम केलेलं आहे. मी आता हे रोल्स फ्राय करणार आहे आणि मी आपले हे रोल्स एक एक करून तेलात घालणार आहे. मी हे तळून घेणार आहे हे गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत. तळून घेऊया आणि मग काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर. हे अतिशय टेस्टी आणि क्रंची स्प्रिंग रोल्स आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. चिकन ऐवजी व्हेजिटेरियन्स वापरू शकतात टोफू, पनीर किंवा सोया चंक्स. हे सर्व्ह करा आपल्या पाहुण्यांना, कारण हे खरंच अगदी पटकन तयार होतात. त्यांना नक्कीच आवडेल या रोल्सची कुरकुरीत टेस्ट. आणि हे कुठल्याही चायनीज सॉस बरोबर सर्व्ह करा.